आता मात्र जरा अति व्हायला लागलेले आहे. कारण शिवसेना प्रमुख पदा शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, मीच व्हायला पाहिजे, हे इथपर्यंत कोणाकोणाचे हट्ट किंवा मनसुबे असू शकतात, पण आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघालेत हे मात्र जरा नाही म्हटलं तरी अति होते. एक त्याच्यासाठी आवाका काय, किती काय, हाही गोष्ट ही गोष्ट आपल्याला विचार करायची आहे. पुढचं काही बोलण्याच्या आधी मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतोय, ते एवढ्यासाठी देतोय की काल परवाकडे जो शिवतीर्थावरती दसरा मेळावा झाला, आपला पारंपरिक दसरा मेळावा, तोही होऊ नये म्हणून या खोकासुरांनी प्रयत्न केला होता. मैदानात शिवतीर्थ शिवसेनेला मिळताच कामा नये, पण शेवटी न्यायदेवता त्या देवता ह्या शब्दाला जागली आणि तिने न्याय दिला. दसरा मेळावा अभूतपूर्व असा तो झाला, अद्भुत असं वातावरण तिकडे होतं. दोन मेळावे त्या दिवशी झाले असं म्हणतात, कारण मी तर मग आपल्या मेळाव्याला गेलो होतो. एका ठिकाणी सगळं काही पंचतारांकित होतं आणि दुसऱ्या बाजूला साधा साधा शिवसैनिक, आणि त्याच्यात मला खरोखर मी भारावून जातो अशा काही आठवणी आल्यानंतर की काही दिव्यांग होते, काही नेत्रहीन होते, काही खूप लांबून चालत आलेले होते. काय सोय होती, कोणत्या गाड्या होत्या, काय पंचपक्वान्न होती, काही नाही. स्वतःची मीठ भाकरी घेऊन ही मंडळी अर्धी भाकर खाईन उपाशी राहीन, पण माझ्या शिवसेनेसाठी मी काय वाटेल ते करीन. एकच ध्येय, एकच जिद्द आणि एकच विचार, शिवतीर्थ आणि शिवतीर्थ, शिवसेना एक शिवसेना. त्या सगळ्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतोय. तुम्ही आहात, तुम्ही मानता आहात, म्हणून आम्ही आहोत.